नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण सकाळच्या घाईच्या वेळी झटपट अगदी 10 मिनिटात होणारी नाश्त्याची हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत, जी घरी असलेल्या साहित्यामध्ये तयार होते आणि याबरोबरच आपण छानशी चटणीसुद्धा बनवणार आहोत, जिच्याबरोबर या डोशांची चव तर अगदी अप्रतिमच लागते। चला तर वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मिक्सरचं भांडं मी घेतलं आहे, यामध्ये 1/2 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर तुम्ही मार्केटमधून विकत आणलेलं तांदळाचं पीठ इथे वापरू शकता किंवा तुम्ही घरी तांदूळ धुवून ते सुकवून ते दळून आणले तरी चालेल। तर असं हे 1/2 कप तांदळाचं पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये 1/2 कप रवा घालायचा आहे। तर इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही वापरू शकता, कारण आपण हे नंतर मिक्सरला फिरवून घेणार आहोत। यानंतर यामध्ये 1/2 कप दही घालायचं आहे। तर घरी बनवलेलं किंवा मार्केटमधून आणलेलं कोणतंही दही वापरू शकता। यानंतर यामध्ये 1/2 चमचा साखर घातली आहे। साखरेमुळे डोशाला छान रंग येईल। आणि यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता याच्यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं आहे आणि हे आधी एकदा मिक्सरला आपण फिरवून घेऊया। हे मी फिरवलं आहे पहा एकदा, तर ह्याच्यामध्ये आणखी पाणी लागेल, तर इथे मी आणखी 1/2 कप पाणी घालते आहे आणि याला आता आपण पुन्हा फिरून घेऊया। तर पहा मी इथे आतापर्यंत 1 कप पाणी वापरलं आणि हे आपलं पीठ असं तयार आहे। हे आता पातळ वाटत असलं तर याच्यामध्ये रवा आहे, त्यामुळे थोड्या वेळाने घट्ट होईल। तर हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया। तर हे सगळ्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथेसुद्धा तुम्ही पाहू शकता। तर आता याला आपण झाकण ठेवूया आणि तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 कप ओलं खोबरं घेतलं आहे। यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे, याच्यामुळे आपल्या चटणीला छान बाइंडिंग येईल। यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या, जेवढं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे। यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घातलं आहे। यानंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून याला आपण बारीक वाटून घेऊया। तर ही पहा मी चटणी वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता याच्यावरती मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची आहे। तर ही छानशी आपली चटणी तयार आहे। थोडंसं मिक्स करून घेऊया याला। डोश्यांबरोबर ही चटणी खूपच छान लागते। तर आता आपण डोसे बनवूया। तर हे पीठ आपलं पहा आता आधीपेक्षा थोडं घट्ट झालं आहे। यामध्ये आणखी पाणी घालायची आपल्याला अजिबात गरज नाही आहे, अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार आहे। तर प्रत्येक वेळेला डोसा बनवताना पीठ असं खालपासून हलवून घ्यायचं आणि मगच डोसे बनवायचे। तर यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही घालणार नाही आहोत। तर आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया। तर गॅसवरती मी ते तवा गरम करून घेतला आहे आणि तवा मीडियम गरम आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मी मीडियम केली आहे। आता यावरती तेल न घालताच आपण डोसे बनवणार आहोत। तर 2 चमचे डोश्याचं पीठ इथे घालायचं आहे आणि थोडंसं याला असं फिरून घेऊया। आता याला वरून ड्राय होईपर्यंत आपण वाट पाहूया। वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर याला वरून असं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तेल नको असेल तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल। आता या डोश्याला आपण उलटून घेऊया। पहा अगदी मस्त रंग आला डोश्याला आणि याच्यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे हे डोसे
अगदी सॉफ्ट न होता थोडेसे कुरकुरीत होतात आणि छान लागतात। नुसते आपण जर तांदळाच्या पिठाचे डोसे बनवले तर ते अगदी सॉफ्ट होतात, रव्यामुळे थोडासा त्याला क्रिस्पीपणा येतो। पहा अगदी मस्त असे डोसे तयार झालेत, तर आपण आणखी असे बनवून घेऊया। अगदी झटपट हे डोसे बनतात आणि सकाळच्या घाईच्या वेळेला तुम्ही फटाफट मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ तयार करून असे डोसे बनवून घेऊ शकता। किंवा तुम्ही हे पीठ आदल्या दिवशीच बनवूनसुद्धा ठेवू शकता। तर पहा हा डोसासुद्धा मी असा उलटून घेतला आहे, मस्त रंग आला डोश्याला। दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतला आहे आणि आता डोसा आपण काढून घेऊया। तर मस्त असे आपले डोसे तयार आहेत। तर आपला हा अगदी हेल्दी झटपट बनणारा घरच्या साहित्यात बनणारा असा हा नाश्ता तयार आहे। मुलांना टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे देऊ शकता आणि कधीही गाईच्या वेळेला झटपट तयार करू शकता आणि घरातल्या सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता आहे। तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह, तोपर्यंत धन्यवाद।